तर कर्नाटकात हटवलेला पुतळा अनधिकृत होता, चेहरा शिवाजी महाराजांशी मिळत नसल्याने पुतळा हटवला असं वक्तव्य विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केलं। कर्नाटक मधील बागलकोटच्या चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला होता, यावर विजय वडेट्टीवार यांनी अजब वक्तव्य केलं। जो पुतळा हटवला गेला तो अनधिकृत पुतळा होता, त्याचा चेहरा महाराजांचा चेहरा अत्यंत तो वेगळा होता, अनधिकृतपणे मानला होता। मी तुम्हाला आठवण करून देईल या भाजपवाल्यांना, अरे थोड़ी तरी माहिती घेऊन बोला, तोंडात आलं बकून दिलं असं करू नका, मूर्खासारखे बोलू नका। 11-12 पुतळे मागच्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, अनधिकृत पुतळे हटवलेत, त्यावेळेस का बोलले नाही, तोंड शिवलं होतं काय? कर्नाटकात आज बागलकोट बंदची हाक देण्यात आली आहे। शिवरायांचा पुतळा हटवल्याने आज बंद पुकारण्यात आलाय। कर्नाटकच्या बागलकोट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। या घटनेने स्थानिकांमधून सरकार विरोधात संताप व्यक्त केला जातोय। कर्नाटक मधील बागलकोट चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला होता, हा पुतळा कर्नाटक सरकारकडून रातोरात हटवण्यात आलाय। पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटांना प्रदान करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रतन टाटांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा रतन टाटांना प्रदान करण्यात आलेला आहे। उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना दिलाच गेला आहे, सोबतच ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील रतन टाटा यांना मिळालेला आहे। ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्काराने रतन टाटा यांचा सन्मान करण्यात आलाय। टाटांच्या नावे इतरही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत। 2000 मध्ये सरकारकडून रतन टाटा यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं। सर्वसामान्य वापरतात त्या गाडीपासून अगदी महागड्या गाड्यांपासून एअरलाईन पर्यंत सर्व क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाटा हे नाव अभिमानाने घेतलं जातं। टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे ट्रस्ट अशी भावना सगळ्यांची आहे। त्यामुळे उद्योगरत्न पुरस्कार पहिल्यांदा जाहीर झाला आणि टाटा ग्रुप्सला टाटा रतन टाटाजींना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तो प्रदान आज केलेला आहे। लोकसभेच्या रणांगणात शाहू महाराज छत्रपती उतरण्याची शक्यता आहे। ताई गटाची 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये सभा आहे आणि या सभेचं अध्यक्षपद श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याकडे आहे, त्यामुळे लोकसभा उमेदवारी छत्रपती शाहू महाराज यांना मिळणार का या संदर्भात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्या। हा थेट राजकीय कार्यक्रम आहे, हा कुठला सत्कार समारंभ नाही किंवा सामाजिक कार्यक्रम नाही किंवा उद्घाटन समारंभ नाही, हा एका पक्षाचा जाहीर मेळावा आहे। या पक्षाच्या व्यासपीठावर शाहू महाराज छत्रपती हे नुसतं उपस्थित राहणार नाही तर त्या सभेचं अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारलेलं आहे। याचा अर्थ सरळ आहे की त्यांनी आता महाविकास आघाडीसोबत जाण्याचं जवळजवळ जाहीर केलेलं आहे। मला मी असणार आहे हे जाहीर झालेलेच आहे ना, असणार आहे मी कार्यक्रमात खरतर करून लोकसभेत बातम्या मला ते माहित नाही कुठं बातम्या कुठं काय आल्या इच्छुक आहे असं देखील कोण इच्छुक आहे चर्चा कोण म्हणतंय चर्चा सुरू झाली अरे पण कोण म्हणतंय मी इच्छुक आहे अनेक अनेक जणांना आता मग त्यांना जाऊन त्यांना जे इच्छुक आहे मी असं त्यांना वाटतं त्यांना विचारा